पावड़े नमस्कार ये नमस्कार नागनाथ। अरे बऱ्याच दिवसांनी तुला आमची आठवण झाली वाटत। अरे साधा फोन सुद्धा करू शकत नाही तू मित्राला। अरे कृपाल त्याच काय आहे ना, अरे एका तासा अगोदरच मी तुला फोन केला होता, पण हा साला तुझा नौकर मला नाक साफ म्हणून बोलला। मी तुला सहज म्हणून सांगितलंय, बरं चालू दे, हा आपला विषय नाहीये। अरे कसा काय म्हणतोय तुझा धंदा, मस्त वैभव दिसतोय तुझ्या घरात, या वर्षी आमच्या धानाला भाव येणार की नाही? नागनाथ, अरे सरकारने धानावर निर्यात बंदी लादलेली आहे, त्यामुळे हे निर्यात बंदी उठविल्याशिवाय धानाला भावच येणार नाही। पण सहा एकराचा पट्टा पडीतच ठेवलाय बघ। आणि हो साला, मेन मुद्द्याचं म्हणजे 2 वर्षापासून माझ्या विहिरीची केस करतोय, परंतु ते साले पंचायत समितीचे अधिकारी लोक आहेत ना, लाच लुचपत घेतल्याशिवाय माझ्या केसला हातच लावत नाही। त्यामुळे ना मित्रा, सध्या तरी फार अडचण। कुवारच मरण्याचा विचार दिसतोय तुला, या वर्षी तरी लाडू चालणार की नाही मित्र? अरे नागनाथ, अरे खरं मुद्द्याचा बोललास तू। अरे 15 दिवसा अगोदर मी एक मुलगी बघायला गेलो होतो, अरे तसा तिचा भाऊ सुद्धा पंचायत समितीमध्ये अधिकारी आहे। अगदी बरोबर, एक नंबरचा हरामी माणूस आहे तो साला वाघमार। अरे त्यानेच तर माझी विहीर मंजूर केलेली नाही आहे अजूनपर्यंत। ती सालिकाची दीड दमडीची बहीण, अरे मला ना पसंद करून अरे माझा अपमान केलाय साली ना तिला। साली म्हणे, अरे चारित्रहीन माणसासोबत मी लग्नच करणार नाही। चारित्रहीन मिस्टर कृपाल सेठ हा चारित्रहीन? अरे एवढं सारं बोलली ती साले आणि तू मुकाट्याने ऐकून आलाय? नाही लग्नच नाही। नाही मित्रा नाही, तुझा हा झालेला अपमान आहे ना, तुझ्या या नाव लौकिकाची हेटाळणी करणार आहे बाबू। मला वाटते तू या गोष्टीला वेळीच उत्तर द्यायला हवं। नागनाथ, अरे मी ठरवलाय, अनिल वाघमारेचा कुटुंब, अरे रस्त्यावर आणून त्याला देशोघडीला लावलं नाही तर नाव सांगणार नाही कृपाल म्हणून। अरे पण नागनाथ, अरे त्यासाठी मला तू मदत करशील ना? हे बघ कृपाल, अरे तू माझा जीवा भावाचा मित्र आहे, अरे सुखात दुःखात मदत करणे हे एका मित्राचं कर्तव्यच असते मित्र। गंपो, अरे तुम्ही लोक जाऊन ते सगळी कामे आवर आणि वाघमारे यांच्या कुटुंबाची रात रांगोळी करण्यासाठी, अरे मी वाटेल ते पैसा खर्च करण्यास तयार आहे। तेव्हा तुझ्याकडे काही उपाय असतील तर सुचव। अरे रामबाण उपाय आहे तो म्हणजे हा नागनाथ, परंतु त्यासाठी आपल्याला आहे ना मित्र 50,000 रुपयाचा खर्च लागेल। अरे
पन्नास असतात पण 1 लाख सुद्धा आम्ही खर्च करू शकतो. परंतु ते शंकरराव वाघ मारेची मुलगी इतकी अरे 4 लोकात माझं अपमान करते ना. तर मग ठीक आहे मित्र. अरे मी असा काही जाळ्यात असतो की त्या जाळ्यात त्या साल्या अनिल वाघ मारेचं संपूर्ण कुटुंबच यायला पाहिजे बाप. ना बाप कडा ना भैया ना बीवी ना ही मैया ते होल थिंग इज बैड की भैया सबसे बड़ा रुपया कृपाल ऐन वेळेवर बकरा सापडलास बरे खर्चायला पैसे तर पैसे आणि त्या साल्या अनिल वाघ मारेचा बदला सुद्धा. कामाला विलंब नको. ठीक आहे मित्र कृपा येतो मी. ठीक आहे.